हेलो किड्स, हाउ आर यू? आई होप टुडेज यू आर ऑल गुड. टुडे आई विल टीच यू इंग्लिश सब्जेक्ट. फॉर दैट यू टेक आउट टेक्स्ट बुक पेज नंबर 52. लिसन टू द स्टोरी. टुडे आई विल टेल यू स्टोरी. द स्टोरी नेम ऑफ कैप सेलर एंड द मंकीज. व्हाट यू सी इन दिस पिक्चर? यस, दिस इज कैप सेलर एंड ही सिटिंग under a tree for sailing cap and these are monkeys. Okay, you ready for listen the story? In a village there was a cap seller. In a village there was a cap seller means eka gavamadhe ek cap seller rahat hota. One day he was sitting under a tree selling caps. Ek divas kay jhala mag to eka jhada khali फॉर सेलिंग मीन्स टोपे विकण्यासाठी बसलेला होता. ही फेल टायर्ड. ही सून फेल अस्लीप. देन कॅप सेलिंगसाठी तो बसलेला असताना मग तो थकला. ही गेट टायर्ड. देन ही सून फेल अस्लीप. मग तो झोपला. इन धिस पिक्चर व्हॉट यू सी? द कॅप सेलर इज स्लीपिंग. देअर वेअर मेनी मंकीज ऑन दॅट ट्री. ज्या ट्री खाली तो झोपलेला होता त्या ट्रीवर देअर वॉज मेरी मंकी. है ना, खूप सारे मंकी होते. वेन द मंकीज सॉ दॅट द कॅप सेलर वॉज अस्लीप. काय झालं मग? मंकींनी काय पाहिलं की कॅप सेलर काय झोपलेला आहे. देन व्हॉट हॅपन? त्यांनी काय केलं? द मंकी सॉ द कॅप सेलर वॉज स्लीपिंग. दे केम डाऊन अँड टू कॅप ईच. त्यांनी काय केलं मग? ते खाली आले आणि कॅप सेलरच्या ज्या सगळ्या कॅप होत्या त्या त्यांनी प्रत्येकाने एक एक घेतल्या. अँड टू कॅप इच दे मोर दे ओवर द कॅप अँड क्लाइम द ट्री अगेन. त्यांनी काय केलं? एकेकाने एक एक कॅप घेतली आणि आपल्या स्वतःच्या डोक्यामध्ये घातली आणि अगेन ते ट्रीवर गेले. वेन द कॅप सेलर ओक अप ही सॉ शॉ टू सी हिज कॅप मिसिंग. देन आफ्टर सम टाइम कॅप सेलर वॉज वेकअप. कॅप सेलरला जाग आली. पाहतो तर तिथे काहीच नाही, सगळ्या त्याच्या कॅप गायब झाल्या. ही वॉज शॉक. एकदम त्याला असा शॉक बसला. देन व्हॉट हॅपन? ही वॉज शॉक टू सी हिज कॅप मिसिंग. टू हिज सरप्राईज ही सॉ द मंकीज वेअरिंग द कॅप. मंकींनी कॅप घातलेल्या पाहून तो एकदम सरप्राईज झाला, एकदम आश्चर्यचकित झाला. देन ही पिक अप सम स्टोन अँड थ्रू देम दॅट द मंकीज. मग त्यानं काय केलं? काही छोटे छोटे दगड उचलले खालचे आणि थ्रू ऑफ मंकी म्हणजे मंकीकडे त्याने फेकले. देन काय झालं? द मंकीज थ्रू द फ्रूट फ्रॉम द ट्री ॲट द कॅप सेलर. मंकीने सुद्धा तसंच केलं. मग मंकीने काय केलं? त्या ट्रीला जे फ्रूट होते ते फ्रूट त्यांनी घेतले आणि त्यांनी सुद्धा कॅप सेलरकडे ते मग फ्रूट फेकले. द कॅप सेलर वॉज अ क्लेव्हर मॅन. कॅप सेलर कसा होता? क्लेव्हर मॅन होता, खूप हुशार होता. ही अंडरस्टूड दॅट द मंकीज वुड डू व्हॉट एव्हर ही डीड. त्याचा लक्षात आलं, कॅप सेलरच्या काय लक्षात आलं? की मंकी आपली कॉपी करतात. मीन्स आपण जसं केलं तसेच ते मंकी करतात. म्हणून मग त्याच्या हे लक्षात आलं. ही अंडरस्टूड दॅट द मंकी वुड डू व्हॉट एव्हर ही डीड. ही देन टूक हिज कॅप ऑफ अँड थ्रू इट ऑन द ग्राउंड. मग त्याने एक युक्ती केली, आयडिया केली. आपल्या डोक्यातली कॅप काढली कॅप्सेलरनी आणि अशी जमिनीवर फेकली. देन ही टूक हिज कॅप ऑफ थ्रू इट ऑन द ग्राउंड. सीइंग धीस द मंकी ऑल्सो टूक ऑफ देअर कॅप अँड थ्रू देम ऑन द ग्राउंड. देन मंकीनी सुद्धा काय केलं? आपापल्या डोक्यातल्या कॅप काढल्या आणि ग्राउंडवर फेकल्या. The clever cap seller gathered all the caps and left for the next village. त्यानंतर काय केलं असेल मग? कॅप सेलरनी सगळ्या आपल्या टोप्या सगळ्या कॅप त्यांनी एकत्र केल्या. गॅदर्ड मीन्स एकत्र केल्या आणि पुढे तो निघून गेला फॉर कॅप सेलिंग. पुढच्या गावामध्ये तो टोप्या विकण्यासाठी निघून गेला. इन हिस वे द स्टोरी ऑफ कॅप सेलर. इन हिस वे द कॅप सेलर. The story of cap seller is our complete. You enjoy this story? Yes, I hope you enjoy this story. What is the moral of the story? या स्टोरीवरून आपल्याला काय बोध होतो बरं?
आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं असेल ना या स्टोरी वरून. यस, मीन्स इंटेलिजन्स इज बेटर दॅन स्ट्रेंथ, मीन्स शक्तीपेक्षा युक्ती ही कधीही श्रेष्ठ असते. ओके, इन धिस वे यू लिसन धिस स्टोरी अँड एन्जॉय. ओके देन, बाय किड्स, धिस इज युअर HW.